तर आघाडीवर आहेत आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना त्यांनी मागे टाकलेले. बारामतीमधून सुनेत्रा पवार पिछाडीवर आहेत, सुप्रिया सुळे आघाडीवर आहेत. रायगडमधून सुनील तटकरेही पिछाडीवर आहेत. अजित पवार गटाचेही दोन उमेदवार, तर तिकडून शिरूरमधून सुद्धा आढळराव पाटील पिछाडीवर आहेत. अजित पवार गटाला एकही जागेवर आघाडी मिळालेली नाही अजून तरी. आत्ताची महत्वाची घडामोड, बारामती ज्या मतदारसंघावर सगळ्यांचं लक्ष लागलं होतं त्या मतदारसंघात अजित पवार गटाचे उमेदवार अर्थात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार पिछाडीवर आहेत, तर रायगडमधून सुनील तटकरेही पिछाडीवर आहेत. अजून तरी अजित पवार गटाची जादू चाललेली नाही, एकाही जागेवर आघाडी अजित पवार गटाला मिळालेली नाही. मात्र तिकडे शरद पवार गटाचे उमेदवार आघाडी घेताना दिसत आहेत. शरद पवार गटाची जादू चाललेली दिसते. कार्यकर्ते मतदार अजूनही शरद पवारांना मानतायत असं सध्याचं तरी चित्र दिसतंय. अजित पवार गटानं अजून तरी एकाही जागी आघाडी घेतलेली नाहीये. रायगडमधून सुनील तटकरे सुद्धा पिछाडीवर आहेत, तर तिकडे बारामतीमधून सुनेत्रा पवार पिछाडीवर आहेत, शिरूरमधून आढळराव पाटील पिछाडीवर आहेत. अजित पवार गटानं एकाही जागी आघाडी घेतलेली नाही सध्याचं हे चित्र. काही वेळापूर्वी बारामतीमधून सुनेत्रा पवार या आघाडीवर होत्या, मात्र पुन्हा त्या पिछाडीवर गेलेल्या आहेत. शिरूरमध्ये सुद्धा शरद पवार गटाचे अमोल कोल्हे हे आघाडीवर आहेत. अजित पवार गटाचे आढळराव पाटील यांना त्यांनी पिछाडीवर टाकलेलं आहे. अजित पवार गटाची जादू सध्या तरी चाललेली दिसत नाहीये. चार जागा अजित पवार गटाला मिळाल्या होत्या महायुतीमध्ये, मात्र त्यापैकी